नमस्कार, अंगणवाडी सेविकेची प्रकल्प अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या। नंदुरबार येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या त्रासाला व गरिबीला कंटाळून अंगणवाडी सेविकेने थेट घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे। 3 वर्षापासून मोबदला नाही, अंगणवाडीतील बालकांना पदरमोड करीत पुरवलेला पोषण आहाराची खर्चित रक्कम मिळाली नाही। एकात्मिक बाल विकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रासाठी तोरणमाळ येथे मीटिंग घेण्यात आली। ही मीटिंग करून गावाकडे परत येत असताना अलका वडवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली आहे। दडगाव तालुक्यातील जोगणीच्या हिरीच्या पाडा या पाड्यावरील अंगणवाडी केंद्रात येथील रहिवासी अलका अमिता वडवी वय वर्ष 33 ही महिला अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होती। तिला 3 वर्षापासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता। पगाराविना राबवणाऱ्या बाल विकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिला। अशा वेगवेगळ्या माध्यमातून वर्षानुवर्षे होणारा त्रास व गरिबीला कंटाळून अखेर अंगणवाडी सेविका अलका वडवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली। या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जमा वडवी यांनी यावेळी केली आहे। 7 पुढा 24 साठी किसन पावरा धडगाव। मी मिथुन जमा वडवी या गावाचा रहिवासी आणि अमिताभ जमा वडवी ही अलकाबाई हिच्यावर खरोखर अन्याय झालेला आहे। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सर्व गावकरी मिळून मिठात प्रेत खड्ड्यात टाकलेला आहे तोपर्यंत आम्ही काढणार नाही। जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही सगळे गावकरी मिळून प्रेत काढणार नाही। संबंधित अधिकाऱ्यावर किशोर पगारे बाल विकास अधिकारी धडगाव तोरणमाळ प्रकल्प याच्यावर कारवाई व्हावी। आम्हाला न्याय नाही मिळेपर्यंत आम्ही हे प्रेत मिठामध्ये पुरलेलं बाहेर काढणार नाही।